निवडणुकांमध्ये पैशांचा धुमाकूळ, पुढचं भवितव्य वाईट दिसतंय. बाबा आढाव यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. त्यांच्या आत्मक्लेश उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. शरद पवार यांनी देखील बाबा आढाव यांची काही वेळापूर्वी भेट घेतली. त्यांनी देखील निवडणूक यंत्रणांचा अशा पद्धतीनं उपयोग करणं हे लोकशाहीला घातक असल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे बाबा आढाव हे गेल्या 3 दिवसांपासून पुण्यातल्या फुलेवाड्यामध्ये आत्मक्लेश आंदोलनासाठी ते बसलेले आहेत. आजचा तिसरा दिवस आहे. निवडणुकांमध्ये पैशांचा धुमाकूळ आहे अशी टीका त्यांनी सरकारवरती केलेली आहे. पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी बाबा आढाव यांच्याजवळ सविस्तर बातचीत केलेली आहे, ती पाहूया. मागील 3 दिवसांपासून समाजवादी नेते बाबा आढाव पुण्यामध्ये आत्मक्लेश उपोषणाला बसलेत आणि आज स्वतः राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली आणि बाबांनी त्यांची परखड भूमिका मांडली. आता शांत बसायचं नाही, सत्याग्रहाच्या रीतीने जे ते आंदोलन करायचं अशा प्रकारची भूमिका बाबा आढावांनी मांडली. बाबा स्वतः पवारसाहेब आले, त्यांनी भेट घेतली, नेमकं काय बोलणं झालं, काय चर्चा झाली, पवारांकडून कसा प्रतिसाद भेटला? तुमच्या लेखात झालेली आहे, त्यामुळे मी माझ्याकडून तुम्ही वाचून घ्यायचा प्रयत्न करू लागला. कारण तुम्हाला तुमच्या लेखात सर्वांच्या समक्ष झालेली आहे. त्याने एकच सांगितलं की या उपोषणाची थोडीशी दखल दिल्लीतही घेतली गेलेली आहे आणि त्यामुळे विरोधी पक्षाची मंडळी सगळी जी सोमवारी जमणार आहेत त्यामध्ये ह्याच्याबद्दलचा चर्चा होईल. तेव्हा आता हे आंदोलनाचं जे काही हे गणित महाराष्ट्रापुरतं न राहता दिल्लीत पोहोचलेलं आहे. आता दिल्लीमध्ये ते काय ठरवत आहेत ते म्हणाले नंतर कळेल, पण जे आपण प्रश्न उपस्थित केलेत त्याचं त्यांनी स्वागत केलं आहे आणि ते तिथे बोलणार आहेत. याच निमित्ताने त्यांना काही प्रश्न आम्ही विचारले, सगळे जाहीरपणे विचारलेले आहेत. मी लढत राहणार आहे हा बाबांचा जो आहे तो आत्मविश्वास आहे आणि बाबांच्या या सगळ्या आंदोलनाची दखल जी आहे ते राज्यातील विविध नेते सध्या पुण्यामध्ये घेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.